आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नामदार सदाभाऊ खोत, श्रीमती निवेदिता माने अर्जुनवाडात एकत्र, एकमेकांनी केलं कामाचं कौतुक, लोकसभेची नवी रणनीती सुरू. खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या अर्जुनवाडात उगारे मळ्यात राष्ट्रवादी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते एकत्र आले होते. खासदार राजू शेट्टी यांच्या कट्टर विरोधक माजी खासदार श्रीमती निवेदिता माने आणि विद्यमान विरोधक मंत्री सदाभाऊ खोत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्जुनवाडात एकत्र आले होते. या दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या कामाचं कौतुक केलं आणि बोलताना खासदार शेट्टींचा नामोल्लेख टाळत सडकून त्यांच्यावर टीका केली. श्रीमती माने यापूर्वी 2 वेळा खासदार होत्या. हातकणंगले मतदारसंघ त्यांना तोंडपाठ आहे, शिवाय त्यांच्या समर्थकांचा ग्रुप मोठा आहे. तर दुसऱ्या बाजूला मंत्री सदाभाऊ खोत यांनी निधी देऊन प्रत्यक्ष कामाचा भडीमार हातकणंगले मतदारसंघात सुरू केलाय. पिण्याच्या पाणी योजनेसाठी 27 कोटी रुपयांचा निधी त्यांनी 2 दिवसांपूर्वी शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात वर्ग केला आहे. अर्जुनवाडातील उगारे मळा आणि खासदार शेट्टी यांचं निवासस्थान काही अंतरावरच आहे. शिवाय खासदार शेट्टी हे निवासस्थानीच होते. हे दोन्ही नेते सायरन वाजवत त्यांच्या निवासस्थानासमोरून मार्गस्थ झाले. यडमाळसिद्ध करंडलगेश्वर या देवाच्या साक्षीने नामदार खोत आणि श्रीमती माने यांनी अर्जुनवाडच्या विकासाला चालना देण्याची घोषणा केली. प्रत्यक्ष काही निधी जाहीर केला. यावेळी शिवसेनेच्या महिला नेत्या, जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने, शिवसेनेच्या दुसऱ्या महिला नेत्या, पंचायत समिती सदस्या कविता चौगुले आदी प्रमुखही उपस्थित होते. त्यामुळे या दोन नेत्यांचा एकत्रित कार्यक्रम खूप वर्षांनंतर आणि विरोधकांच्या घराशेजारी ठेवून झाल्यानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेट्टी विरोधकांची गट्टी सुरू झाली आहे. महानकारी न्यूज साठी कॅमेरामन ऋषिकेश बावचे सह संदीप इंगळे.